न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतीय संघानं 7 विकेट्सनी विजय मिळवला असून या विजयासह भारतानं मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 133 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतानं विजयाचं लक्ष 3 विकेट्सच्या बदल्यात आणि 15 चेंडू राखून पार केलंय. सलामीवीर लोकेश राहुलच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारतानं सलग दुसऱ्या T20 सामन्यात विजयाची नोंद केली. बघूयात या मॅच वरचं सविस्तर विश्लेषण MKNच्या खास सेगमेंट टर्निंग पॉइंट मध्ये MKN विश्लेषक भालचंद्र जोगळेकर यांच्या सोबत. नमस्कार, मी भालचंद्र जोगळेकर बोलतोय. घेऊन आलोय परत एकदा विशेष कार्यक्रम टर्निंग पॉइंट MKN मराठीवर. आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला T20चा दुसरा सामना एडन पार्क ऑकलंड येथेच खेळला गेला परत एकदा. आणि भारताने आज हा सामना अतिशय चांगल्या पद्धतीने एकतर्फी झालेला सामना जिंकला आणि मला वाटतं भारतीय प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाची एक भेटच दिली असं म्हणायला हरकत नाही. बघूया सविस्तर काय झालं ते. एडन पार्क ऑकलंड इथेच आजचा दुसरा सामना परत खेळला गेला आणि त्याच पिचवर हा सामना खेळला गेला. त्यामुळे साहजिक होतं पहिल्या मॅचला जसं विकेट खेळवतं त्याच्यापेक्षा थोडस वेगळं खेळेल, थोडासा विकेट स्लो होऊन जाईल, थोडा बॉल टर्न होईल, त्यानंतर थोडस बॉल थांबून येईल. त्यामुळे फलंदाजीसाठी पहिल्या मॅचला जशी एक ब्युटी होती फलंदाजासाठी विकेट तसं यावेळेला खेळणार नाही हे असं अनुमान होतं. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडनी आज नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. थोडस विकेटकडे बघता त्यांना आज वाटलं असेल की विकेट सेकंड हाफमध्ये जेव्हा दुसरी इनिंग चालू होईल तेव्हा थोडस बॉल टर्न होईल, थोडा थांबून येईल आणि मग भारतीय स्पिनर्स जे गोलंदाजीला येतील त्यांना खेळणं, त्यांच्या 8 किंवा 10-12 ओव्हर ज्या 2-3 स्पिनर खेळतील त्यांना खेळणं अवघड जाईल असा विचार करून मला वाटतं त्यांनी न्यूझीलंडने आज प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असावा. असो, न्यूझीलंडची आज इनिंगला सुरुवात झाली. गुप्तिल आणि मुनरो हे परत फलंदाजीला आले. सुरुवात त्यांची स्टेडी होती, चांगली सुरुवात केली होती, दोघांचे स्ट्रोक चांगले बसत होते, विकेट काही फारस बॉल हवेत किंवा ऑफ द पिच फार काही स्विंग होत नव्हता बॉल म्हणजे सकाळच्या वेळी तरी, आणि दोघांनी 48 रन्सची पार्टनरशिप केली दोघही. परंतु एका पाठोपाठ एक आउट झाल्यानंतर मग आणि केन विल्यमसन पण आज लवकर आउट झाल्यानंतर आज थोडस न्यूझीलंडच्या मिडल ऑर्डरवर प्रेशर आलं आणि तशी जशी फलंदाजी व्हायला पाहिजे तशी काही त्यांची होत नव्हती. या दोघांच्या पार्टनरशिप नंतर रॉस टेलर आणि सेफर्ड हा त्यांचा जो विकेटकीपर फलंदाज आहे त्या दोघांनी एक पार्टनरशिप केली फक्त ती 44 धावांची. परंतु ह्या दोन पार्टनरशिप वगळता आणि गुप्तिल मनरो आणि सेफिस्ट यांच्या 25+ धावसंख्या तिघांनीच फक्त केल्या त्याचा अपवाद वगळता अजून कुठल्याही फलंदाजाला जम नाही बसवता आला आज. आणि न्यूझीलंडने 132 धावसंख्या 20 ओव्हर्समध्ये केली, त्यांचे 5 आज गडी बाद झाले. दुसऱ्या बाजूला भारतीय गोलंदाजांचा जर विचार केला तर भारतीय गोलंदाजीनं त्यांनी आज पहिल्या मॅच नंतर आपलं होमवर्क परफेक्ट केलेलं होतं. पहिल्या मॅचमध्ये त्यांना जी मार पडला आणि त्यांनी दोन्ही बाजूला स्वैर मारा केला आणि बॉल थोडा पुढे टाकून स्विंग करण्याचा प्रयत्न केला ती चूक त्यांनी आज केली नाही. त्यांनी आज शॉर्ट ऑफ लेंथ आणि बाउन्सर्स आणि शॉर्ट पिच गोलंदाजी केली, स्विंगसाठी जास्ती ते गेले नाहीत. परंतु त्यांनी एका बाजूला आणि स्टंप मध्ये ऑफ स्टंप मिडिल स्टंप असा मारा केला, बॅट्समनला रूम नाही दिली, म्हणजे असे शॉर्ट्स किंवा पूल हुक किंवा करायला त्याला त्यांनी त्याला दिलं नाही आणि बॉलिंग इफेक्टिव्ह होती. शमीनी आज अतिशय चांगली गोलंदाजी केली, रूम नाही दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराहनी तो गोलंदाजी मागच्या मॅचला चांगलीच केली होती, ह्या मॅचलाही त्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. शमीच्या फिगर्स खूप चांगल्या होत्या, 4 ओव्हरमध्ये 22 रन दिल्या होत्या त्यांनी, फक्त विकेट नाही घेता आली. बुमराहनी 1 विकेट घेतली, 4 ओव्हरमध्ये फक्त 21 रन दिल्या त्यांनी. त्याचबरोबर चहल, शार्दुल आणि शिवम दुबे यागन या तिन्ही गोलंदाजांनी आपली कामगिरी ठीकठाक बजावली. शार्दुल थोडासा कॉस्टली ठरला, 10.54 रेटनी त्यांनी रन्स दिल्या. परंतु आजचं पॅकेज सरप्राईज पॅकेज होतं रवींद्र जडेजाची गोलंदाजी.
या गोलंदाजांनी आज टी ट्वेंटी सामन्यामध्ये किती अप्रतिम गोलंदाजी केली. फक्त 18 धावा त्यांनी दिल्या आणि त्यांनी 2 विकेट्स काढल्या. आणि विशेष म्हणजे त्याचा जो बॉल तो अँगल करून 8 टाकत होता तो खेळायला फार फलंदाजांना अवघड जात होता. म्हणजे तो असा अँगल करून 8 लेग स्टंपचं बरोबर त्यांनी अँगल पकडला होता आणि तिथनं तो बॉल वळत होता, थोडा कधी थांबून येत होता. न्यूझीलंड फलंदाजांना काहीच करता येत नव्हतं. एखादी सिंगल घेण्या, एखादी डबल, एक 2 रनचं हे घेण्याच्या पलीकडे त्यांना काही करता नाही आला. आज जडेजाच्या गोलंदाजीवर 4 ओव्हरमध्ये एकही बाउंड्री बसली नाही. फक्त 18 रन त्यांनी दिल्या, 2 विकेट्स काढल्या. एक थोडासा स्लोअर बॉल त्याचा जो पडला, जो थांबून आला, त्याला त्यांनी कॉट बिहाइंड सोपा कॅच त्याच्याकडे आला आणि केन विल्यमसन त्याच्या कॅप्टनची महत्वाची विकेट त्यांनी घेतली. केन विल्यमसननी स्वीप मारला. बॉल काही म्हणजे विशेष त्या बॉलमध्ये काही विशेष नव्हतं, परंतु त्यांनी जो स्वीप मारला तो आपिश गेला आणि स्क्वेअर लेगला चहालनी त्याचा कॅच घेतला. या 2 विकेटमुळे न्यूझीलंड फलंदाजीचं कंबरडं मोडलं. आणि आजच्या विकेटच्या आणि ग्राउंडचा साईज वगैरे बघता, आज ऍटलीस्ट 165-170 पर्यंत न्यूझीलंड संघाने जाण्याची गरज होती. त्यांचा धाव फक्त 132 धावामध्ये गुंडाळला गेला. 5 विकेट पडल्या, पण 20 ओव्हर खेळून सुद्धा फार रन्स कमी झाले. या धावसंख्या नक्कीच भारताची फलंदाजी आणि भारताचे जे खेळाडू फॉर्म मध्ये आहेत ते बघता नक्कीच ही धावसंख्या कमी पडणार असं त्याच वेळेला वाटत होतं. भारतीय इनिंगची सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि के एल राहुल यांनी सुरुवात केली, परंतु रोहित शर्मा आज परत एकदा अपयशी ठरला. आज सौदीचा बॉल थोडासा स्विंग होत होता, मधनंच एखादा बॉल, तो त्यांनी पुढे टाकलेला एक बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर होता, थोडा वाईड सारखा होता, पण रोहित शर्माने त्याला कव्हर ड्राईव्ह मारायचा प्रयत्न केला, परंतु पाय त्याचा हल्ला नाही, जागेवरच्या जागेवर तो मारायला गेला आणि एक वाईड स्लिप ठेवली होती त्याच्याकडे, तो रॉस टेलरकडे, त्याच्या हातात कॅच देऊन आउट झाला. परंतु रोहित शर्मा थोडासा त्याला 2 मॅच मध्ये फेल गेलाय आणि आता मला वाटतं रोहित शर्माची वेळ आलेली आहे तिसऱ्या मॅच मध्ये त्याला आता तो चांगली धावसंख्या करेल. कारण हा प्लेअर असा आहे की हा सारखा फेल जाणार खेळाडू नाहीये, त्यामुळे त्याच्याकडनं पुढच्या मॅच मध्ये चांगल्या खेळाची अपेक्षा करायला काही हरकत नाही. रोहित शर्मा आउट झाल्यानंतर कोहली आला. कोहलीनी चांगला खेळायला सुरुवात केली होती, परंतु आज अनफॉर्च्युनेट आणि अगदी अशा काय म्हणतात त्याला, म्हणजे अनफॉर्च्युनेटली तो आउट झाला. लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता, वाईड बॉल होता, त्यांनी फ्लिक करायचा प्रयत्न केला आणि तिथनं तो विकेट किपरच्याकडे लेग साईडला विकेट किपरने डाईव मारून कॅच पकडला. म्हणजे बॉलमध्ये काही नव्हतं. कोहली ती म्हणजे 9 आउट ऑफ टाइम तो फ्लिक केला असता फाईन लेगला रन गेली असती, पण तो असं खेळला आणि तो नेमका बॅटला लागून आणि ती थिन एज लागली, त्यामुळे विकेट किपरकडे ती पोहोचली आणि कोहली आउट झाला. कोहली आउट झाल्यानंतर 2 विकेट लवकर गेल्यानंतर थोडीशी भारताची स्थिती डळमळीत झालेली होती. नवीन फलंदाज श्रेयस अय्यर बॅटिंगला आला, राहुल खेळत होता, परंतु या दोघांची पार्टनरशिप आज होणं खूप गरजेचं होतं. कारण याच्यातली जर विकेट लवकर पडली असती तर भारतीय संघावर नक्कीच न्यूझीलंड संघाने दडपण आणलं असतं आणि त्यांची गोलंदाजी पण आज चांगली पडत होती, स्पिनर्सही चांगले टाकत होते. परंतु दोघे ज्या फॉर्ममध्ये सध्या फलंदाजी करतायत तोच फॉर्म त्यांनी चालू ठेवला होता. मागच्या मॅचमध्ये पण राहुलनी अर्धशतक केलं होतं, त्याचबरोबर श्रेयस अय्यर पण मागच्या मॅचमध्ये अर्धशतक केलं होतं. तीच त्यांनी दोघांनी आज खेळी चालू ठेवली. के एल राहुलनी आज परत 57 धावा केल्या, नाबाद राहिला तो 50 चेंडूमध्ये, आणि श्रेयस अय्यरनी 44 धावा केल्या 33 चेंडूमध्ये. के एल राहुलनी 2 चांगल्या सिक्सर्स मारल्या. आज विकेटप्रमाणे राहुल खेळत होता. मागच्या मॅचला त्यांनी जशी घाई केली आणि जसे स्ट्रोक्स मोठी धावसंख्या होती त्यामुळे त्याला स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं, परंतु आज संघाची गरज लक्षात घेऊन त्यांनी आज स्टेडी खेळ केला. उगाच शॉट्स मारले नाहीत त्यांनी, एका बाजूनी शेवटपर्यंत थांबायचं ह्या जिद्दीनीच मला वाटतं त्यांनी आज फलंदाजी केली आणि अतिशय चांगली फलंदाजी केली. श्रेयस अय्यर थोडासा आपल्या फॉर्ममध्ये होता, 3 सिक्सर्स त्यांनी मारले, अप्रतिम 3 सिक्सर्स मारले त्यांनी. आणि श्रेयस अय्यर वाटतं पण तो खूप लांब लांब बॉल मारू शकतो, म्हणजे प्रेक्षकात सहज तो टाइम केलेला बॉल फार सुंदर जातो. थोडासा त्याला संयम असण्याची गरज आहे, दाखवण्याची गरज आहे. आज काही कारण नसताना विनाकारण एक सिक्सर मारल्यानंतर परत तसाच बॉल लेग स्पिनरला मारायला जाऊन तो मिड ऑफला कॅच देऊन आउट झाला. त्यावेळेला काही गरज नव्हती, खरं म्हणजे मॅच आपल्या हातात आलेली होती, पण ती पार्टनरशिप त्यांची फुटल्यानंतर शिवम दुबे फलंदाजीला आला, त्याला 8 रन त्यांनी केले, त्याच्यात त्यांनी एक सिक्सर मारली
आणि इन ऑल भारताची मिडल ऑर्डर आणि ओपनिंगचे एक दोन आज ओपनिंग आणि कोहली म्हणजे रोहित शर्मा आणि कोहली आउट झाले लवकर ह्याचा अपवाद वगळता आज मिडल ऑर्डरने परत एकदा चांगली फलंदाजी केली आणि भारताने न्यूझीलंडची धावसंख्या 135 3 विकेटमध्ये केल्या आणि 17.3 ओव्हर्समध्ये धावसंख्या पार केली. 17.3 ओव्हर्समध्ये धावसंख्या पार करणं हा अगदी वन साइडेड मॅच झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि जसं मी आधी म्हणलो त्याप्रमाणे नक्कीच न्यूझीलंडला 30-35 धावा कमी पडल्या. त्या जर व्यवस्थित त्यांनी केली असती फलंदाजी तर कदाचित आजची मॅच अजून थोडीशी काय म्हणतात चुरशीची झाली असती, परंतु ते आज होणं नव्हतं. गोलंदाजीमध्ये काही विशेष न्यूझीलंडच्या नव्हतं. टीम साऊदीने आज 2 विकेट काढल्या. तो आज थोडा फॉर्म मध्ये येतोय, चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या मॅचच्या कंपॅरिझनमध्ये असं वाटत होतं. आणि ऑल इन ऑल न्यूझीलंडचा परफॉर्मन्स, फिल्डिंग परफॉर्मन्स आज काही फार चांगला नव्हता. म्हणजे न्यूझीलंड खरं म्हणजे फेमस आहे की ते फील्डमध्ये आल्यानंतर ऍटलिस्ट 15-20-25 धावा ते वाचवतात स्वतःच्या फिल्डिंगनी, परंतु आज तसं काही दिसलं नाही. त्यांच्या फिल्डिंगमध्ये खास काहीच नव्हतं, सगळ्यांचे शोल्डर डाऊन झालेले होते, त्यांना मॅच मध्ये काय होणार हेही नक्की कळत होतं. त्यामुळे ऑल इन ऑल अशी परिस्थिती होती आज की मॅच मध्ये काही म्हणजे त्यांना काही असं कुठं असं चुरस वाटत नव्हती की ते जिंकण्यासाठी काहीतरी खेळतायत प्रयत्न करतायत असं काही आज त्यांच्या एकंदर खेळावरून काही आपल्याला वाटत नव्हतं. देहबोली पण त्यांची अशी चांगली नव्हती. न्यूझीलंडला आता रिग्रुप करण्याची गरज आहे. 2 मॅचेस ते हरलेले आहेत आणि 5 मॅचच्या सिरीजमध्ये तिसरी मॅच हॅमिल्टनला 29 जानेवारीला खेळली जाईल. नवीन ग्राउंड आहे, नवीन विकेट आहे, नवीन टाईपचं विकेट आहे. त्या जसं हे ग्राउंड आणि विकेट चेंज होईल त्याचप्रमाणे न्यूझीलंडचं पण लक चेंज होईल अशी अपेक्षा करूया. कारण 5 मॅचची सिरीज, पुढची मॅच जर ते चांगली नाही खेळली आणि जिंकले नाही तर त्यांची सिरीज हातातून गेलीच आहे, म्हणजे जाणारच आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की पुढच्या मॅचमध्ये त्यांनी चांगला खेळ करावा आणि भारताला चांगली टक्कर देऊन मॅच जिंकावी आणि त्यामुळे थोडीशी ह्या सिरीजमध्ये थोडीशी चुरस कायम राहील. बघूया काय होतं ते. या सामन्याचं विश्लेषण घेऊन मी 30 तारखेला संध्याकाळी परत आपल्यासमोर हजर राहील. आजच्या मॅचमध्ये आज गोलंदाजांचा दिवस होता आणि भारतीय गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. जर भारतीय फलंदाजांचा जर विचार केला तर आज 2 आपले खेळाडू चमकले. एक तर के एल राहुल मागच्या मॅचप्रमाणेच त्यांनी चांगली फलंदाजी केली, त्याचबरोबर श्रेयस अय्यरनी पण चांगली फलंदाजी केली. परंतु माझ्या मताप्रमाणे आजच्या मॅचचा टर्निंग पॉइंट होता रवींद्र जडेजाच्या 4 ओव्हर्स. फक्त 18 धावा दिल्या त्यांनी आणि 2 महत्वाच्या विकेट्स काढल्या. माझ्या दृष्टीने रवींद्र जडेजा आजच्या मॅचचा टर्निंग पॉइंट होता त्याची गोलंदाजी. आणि हा खेळाडू फार गुणी आहे, तो खूप चांगला खेळ करतोय. म्हणजे तो प्रत्येक वेळेला जेव्हा त्याला चान्स मिळतो तेव्हा गोलंदाजी करतो, जेव्हा चान्स मिळतो तेव्हा फलंदाजी चांगली करतो. क्षेत्ररक्षण तो चांगलं करतोच, त्याबद्दल काही वादच नाही. मला वाटतं भारतीय संघातला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असेल असं म्हणायला हरकत नाही. अतिशय गुणी खेळाडू आहे आणि आजच्या मॅचला त्याचं कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं, खूप मोठं होतं. एकही बाउंड्री त्यांनी आज त्याच्या पूर्ण 4 ओव्हर्समध्ये दिली नाही, T20 मॅच असून सुद्धा. तर माझ्या दृष्टीने आजचा टर्निंग पॉइंट रवींद्र जडेजाच्या अप्रतिम गोलंदाजी. एक तुम्हाला असं सांगावं असं वाटतं की MKN मराठी हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करावं आपण. आणि आम्ही जे व्हिडिओ जे टाकतोय युट्यूबवर ते आपण जरूर बघावेत आणि जर आपल्याला आवडले तर जरूर आपण लाईक करावेत, त्याने आम्हाला अजून एनकरेजमेंट मिळेल. या नोटवरच मी आज इथं थांबतो. पुढच्या मॅचचं विश्लेषण घेऊन मी परत आपल्यासमोर हजर आहे. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.